हाय फ्रेंड्स, दिस इज माधव मोरे फ्रॉम एप्को इंग्लिश अकॅडमी करवीनगर पुणे। आज आपण या व्हिडिओमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमानकाळ आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। हा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पार्ट वन आहे, ज्यामध्ये आपण प्रेझेंट परफेक्टचे दोन यूज पाहणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट टूमध्ये आपण तीन याचे यूज पाहणार आहोत। तर चला आपण स्टार्ट करूया वन बाय वन। प्रेझेंट परफेक्टचा पहिला यूज आहे An action is completed at an unspecific time in the past. Unspecific म्हणजे indefinite time, म्हणजे जी क्रिया भूतकाळामध्ये एखाद्या अनिश्चित वेळेला पूर्ण होते। इट मीन्स क्रिया भूतकाळात पूर्ण आहे, पण आपण पूर्ण वर्तमान भूतकाळातील टाईम आपण यूज करू शकत नाही। सो लक्षात ठेवा, कधीही पूर्ण वर्तमान काळामध्ये कधीही भूतकाळातील टाईम मेन्शन आपलं करायचं नाही आहे। सो दोन कंडिशन्स आहेत, ॲक्शन कम्प्लिटेड, ॲक्शन पूर्ण आहे, बट वी डोंट मेन्शन पास्ट टाईम, जसं की यस्टरडे, लास्ट मंडे, लास्ट वीक, लास्ट संडे। सो बॅकचा टाईम काय असेल भूतकाळातील, तो प्रेझेंट परफेक्टच्या वाक्यामध्ये यूज करायचा नाही आहे। ठीक आहे, त्याचं आपण स्ट्रक्चर पाहूया। सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस व्हर्ब थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। लक्षात ठेवा, प्रेझेंट परफेक्ट म्हणजे परफेक्ट टेन्सेस कोणते असते, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ, ह्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म लागतो। हॅव, हॅज, हॅड नंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म लागतो। आता हॅव आणि हॅज एक्झॅक्टली कुठे यूज केलं आपण पाहूया। आपण हॅज यूज करतो सिंग्युलर सब्जेक्टसाठी, आयला सोडून कोणत्याही सिंग्युलर सब्जेक्टसाठी आपण हॅजचा यूज करतो। लाईक ही, शी, इट, राम, श्याम, कोणत्याही व्यक्तीचं, वस्तूचं, ठिकाणाचं कोणतंही सिंगल असेल त्यासाठी आपण हॅजचा यूज करतो आयला सोडून। आणि आपण हॅव यूज करतो आपण आय आणि सगळ्या अनेकवचनकर्त्यासाठी, आय आणि सगळे अनेकवचन, जसं की वी हॅव, दे, यू, पीपल, चिल्ड्रन, बॉईज, गर्ल्स, ह्या सगळ्यांसाठी आपण हॅवचा यूज करतो। आता आपण काही याचे एक्झाम्पलसुद्धा पाहूया। पुढं एक नोट आहे पाहायच्यामध्ये, प्रेझेंट परफेक्टच्या वाक्यामध्ये भूतकाळातील वेळ, जसं की यस्टरडे, लास्ट नाईट, टुडे मॉर्निंग, लास्ट मंडे, मंडे स्पेलिंग चुकलेलं आहे, तिथे एम ओ एन डी ए वाय पाहिजे, तिथं एम ओन डी, ओके, मंडे स्पेलिंग चुकलेलं आहे, लास्ट वीक, लास्ट इयर, डे बिफोर यस्टरडे, ॲगो, असे शब्द वापरू नये। जर तुम्हाला जर भूतकाळातील शब्द वापरायचे असतील ते फक्त आपण सिम्पल पास्टमध्ये मोस्टली वापरतो। जसं की आपण वन बाय वन आता पुढं वाक्यामध्ये पाहूया। पहा, सो लक्षात ठेवा, प्रेझेंट परफेक्टच्या वाक्यात कधीही भूतकाळातील वेळ वापरू नये, जर तुम्हाला वापरायचे असेल तर सिम्पल पास्टमध्ये वापरा। आता एक्झाम्पल्स पाहूया आपण, यासाठी आपण काही एक्झाम्पल्स केले। पहा, आय हॅव रिसिव्ड युअर मेल यस्टरडे, हां, हे स्टेटमेंट रॉंग होतं, कारण की आपण ज्यामध्ये यस्टरडे हा भूतकाळातील टाईम प्रेझेंट परफेक्टच्या वाक्यात यूज केलेला आहे। सो डोंट यूज द पास्ट टाईम। करेक्ट काय मग, यस्टरडे हा टाईम रिमूव्ह करा। आय हॅव रिसिव्ड युअर मेल, हे करेक्ट स्टेटमेंट आहे। सेकंड पहा, आय हॅव, तर मोस्टली आपण इंटरमध्ये पाहतो सगळ्यांनी मोस्टली सेंटेन्स जे आहे हे आपण मगअप केलेलं असते ना, आय हॅव कम्प्लिटेड माय डिग्री इन 2015, किंवा लास्ट इयर, है ना, टू इयर्स बॅक, आपण करेक्ट हे सेंटेन्स असं बोलून टाकतो टाईम यूज करून। पण लक्षात घ्या, प्रेझेंट परफेक्टच्या वाक्यामध्ये टाईम आपल्याला यूज करायचा नाही, म्हणजे भूतकाळातील टाईम आपल्याला यूज करायचा नाही आहे। सो करेक्ट स्टेटमेंट असं आहे, आय हॅव कम्प्लिटेड माय डिग्री, सिम्पल एवढंच वाक्य करेक्ट आहे, टाईम यूज करू नका, मी माझी डिग्री पूर्ण केलेली आहे। आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया। मग आता प्रेझेंट परफेक्टच्या मग आता टाईम वर्ड्स कोणकोणते आपण यूज करू शकतो पहा। रिसेंटली, एट म्हणजे अजून, है ना, एव्हर म्हणजे सुद्धा अजून, किंवा अद्याप, आत्तापर्यंत, जस्ट म्हणजे आत्ताच, ऑलरेडी अगोदरच, मेनी टाईम्स खूप वेळा, सो फार म्हणजे आत्तापर्यंत, ऑलवेज म्हणजे नेहमी, लेटली म्हणजे रिसेंटली, सिन्स पासून, फॉर म्हणजे सुद्धा पासून, है ना। हे आपण हे वर्ड्स यूज करून आपण काही आता वाक्य वन बाय वन पाहूया खाली। एक्झाम्पल्स पहा, आय हॅव व्हिजिटेड गोवा विथ माय फ्रेंड्स रिसेंटली, रिसेंटली आपण वर्ड यूज केलेला आहे, मी नुकतंच माझ्या मित्रांसोबत गोव्याला व्हिजिट दिलेली आहे, म्हणजे भेट दिलेली आहे। नेक्स्ट, ही हॅज ऑलरेडी सबमिटेड हिज फाईल ऑन टाईम, त्याने अगोदरच त्याची फाईल वेळेवर सबमिट केलेली आहे। नेक्स्ट एक्झाम्पल आहे, वी हॅव डिस्कस्ड अबाउट दॅट मॅटर, याचा अर्थ आहे आम्ही त्या विषयावर चर्चा केलेली आहे। नेक्स्ट आहे, आय हॅव अटेंडेड दॅट मीटिंग मेनी टाइम्स, मी ती मीटिंग खूप वेळेस अटेंड केली आहे। राम हॅज गिवन मी अ न्यू मोबाईल, रामने मला एक नवीन मोबाईल दिला आहे। He has been here for 10 hours, sorry, तो येथे 10 तासापासून आहे। सो बीन हा वर्बचा थर्ड फॉर्म आहे, बी वॉज बीन, बीन हा थर्ड फॉर्म आहे,
है ना, बी फर्स्ट फॉर्म आए, सेकंड आए वॉज, थर्ड आए बीन। नेक्स्ट आए राम हैज नोन श्याम फॉर 2015 सिंस 2015 सॉरी राम श्यामला 2015 पासून ओळखतो। वी हैव वर्कड देयर फॉर 2 इयर्स आम्ही तेथे 2 वर्षापासून काम करत आहोत। सो पहा अशा प्रकारे आपण हे टाइम वर्ड्स यूज करू आपण प्रेझेंट परफेक्ट मध्ये सब्जेक्ट प्लस हैव हैज प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट हा स्ट्रक्चरनी वाक्य बनवतो। आई होप यू अंडरस्टूड। हा आपण प्रेझेंट परफेक्टचा पहिला यूज पाहिला, आपण आता सेकंड यूज पाहूया। प्रेझेंट परफेक्टचा सेकंड यूज आहे जी क्रिया जस्ट कंप्लीट झाली, अन ऍक्शन कंप्लीटेड जस्ट नाउ, स्टील आपलं त्याची फिलिंग आहे, ते ऍक्शन कंप्लीट झालेली आहे। द स्ट्रक्चर असं आहे सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस जस्ट प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट। स्ट्रक्चर सेम आहे, फक्त आपण हॅव हॅज आणि व्ही थ्रीच्या मध्ये जस्ट मेन्शन करतो। सो एक्झाम्पल पहा, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय डिनर। तुम्ही तुमच्या मित्राला फोन केला आणि विचारलं हॅव यू हॅड युअर डिनर, तुझं जेवण झालं का, तो काय म्हणणार, येस माझं जेवण आत्ताच झालं, आय हॅव जस्ट हॅड माय डिनर, माझं जेवण आत्ताच झालेलं आहे, राईट। सेकंड एक्झाम्पल, शी हॅज जस्ट रीच होम, ती घरी पोहोचली का, हो ती आत्ताच घरी पोहोचली, शी हॅज जस्ट रीच्ड होम। सो हॅव हॅज प्लस वी थ्री फॉर्म आहे, दोघांच्या फक्त जस्ट मेन्शन करा। मी त्याच्याशी आत्ताच बोललो, आय हॅव जस्ट टॉक टू हिम। सी हॅज जस्ट इन्फॉर्म देम, तिने त्यांना आत्ताच कळवलेलं आहे। सो पहा याच्यामध्ये किती इझिली आपण हे वर्ड्स यूज करू शकतो, ह्यात लक्षात ठेवा प्रेझेंट परफेक्टच्या वाक्यामध्ये भूतकाळातील टाइम आपल्याला यूज करायचं नाही, आपण यूज करू शकत नाही, त्यामुळं भूतकाळातील टाइम आपण सिम्पल पास्टमध्ये यूज करतो। सो अशा प्रकारे आपण हे जो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्याचे राहिलेले आपण 3 यूज पाहणार आहोत, ह्यामध्ये आपण 2 यूज पाहिलेले आहेत। ह्या अगोदर आपण डू डज डीड आणि हॅव हॅज हॅड ह्यामध्ये आपण एक्झॅक्ट डिफरन्स सांगितलेला आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांच्याला सबस्क्राईब करा, कारण की आता इथून पुढे आता सगळे व्हिडिओज महत्त्वाचे असणार आहेत। आणि ज्यांनी व्हिडिओज पहिले पाहिलेले नाही आहेत, सो डे 1 पासून डे 14 पर्यंत सर्व व्हिडिओज पाहून घ्या। थँक्यू व्हेरी मच। आणि ज्या स्टुडंट्सला ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास जॉईन करायचा असेल त्यांनी ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून आपला तुम्ही ॲडमिशन तुमचं एनरोल करू शकता। थँक्यू व्हेरी मच, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।